कोरोनामुक्तीच्या लढ्यात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णालयातील परिचारिका जोखीम पत्करून चांगली आरोग्य सेवा देत आहेत या सर्व परिचारिकांचे योगदान महत्वाचे आहे असे उद्गार विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी काढलेत बी जे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या सभागृहात जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन व फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप करून डॉक्टर म्हैसेकर यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे उपाधिष्ठाता डॉक्टर कार्यकर्ते अधीक्षक डॉक्टर अजय तावरे व उपाधीक्षक डॉक्टर बी जे जाधव सेविका डॉक्टर जयश्री कोटके आदी उपस्थित होते यावेळी सेविका डॉक्टर जयश्री कोटके यांनी उपस्थित परिचारिक व परिचारकांना आरोग्यसेवेची शपथ दिली डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले रुग्णालयामध्ये परिचारिका आपल्या कुटुंबाची काळजी न करता सुद्धा तत्परतेने चांगली देऊन आरोग्य सेवेचा दर्जा उंचवत आहेत कोरोना मुक्तीच्या या लढ्यात त्यांचे योगदान महत्वाचे असून आरोग्य सेवेमधील परिचारिका एक महत्वाचा घटक आहेत परिचारिकांनी त्यांच्या या अखंड आरोग्य सेवेतून मानवतेचे दर्शन घडवले आहे तसेच परिचारिकांबरोबर परिचारकही अहोरात्र सेवा देत आहेत जगावर कोरोनाचे संकट असताना असंख्य परिचारिका व परिचारक बंधू रुग्णांसाठी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत कोरोनामुक्तेच्या लढ्यातील परिचारक बंधू आणि भगिनींचे हे योगदान कोणीही विसरू शकणार नाही अशा शब्दात जागतिक परिचारिका दिनाच्या पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या व आभार मानले अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे म्हणाले परिचारिका या आरोग्य सेवेतील महत्वाच्या घटक असून सध्याच्या करोनामुक्तेच्या लढ्यात त्या उत्कृष्टरित्या आपली सेवा बजावत आहेत त्यांच्या सेवेला मी सलाम करतो अशा शब्दात त्यांनी सर्व परिचारिकांना शुभेच्छा दिल्या